छेदणाऱ्या रेषा म्हणजे काय हे आता तुम्हाला माहितीये आता हे कोळ्याच्या जाळ्याचे चित्र पहा जाळ्याचे हे बारीक धागे म्हणजे छेदणाऱ्या रेषा आहेत या छेदणाऱ्या रेषा एकमेकींना या एका बिंदूमध्ये छेदतात तुम्हाला ही रेषा दिसते आहे का जी या छेदणाऱ्या रेषांना या बिंदूंमध्ये छेदत आहे या रेषेला छेदिका म्हणतात तर तुम्हाला कोळ्याच्या जाळ्यामध्ये अशा कितीतरी छेदणाऱ्या रेषा आणि छेदिका दिसतील छेदणाऱ्या रेषा आणि छेदिका या भौमितीय संकल्पनेचा वेगवेगळ्या उद्देशांसाठी उपयोग केलेला तुम्हाला दिसेल ही चित्र बघा रस्त्यावर आखलेल्या पांढऱ्या छेदणाऱ्या रेषा झेंडा पूल इथे छेदणाऱ्या रेषा आणि छेदिका यांचा उपयोग झालेला दिसतो आता दोन स्ट्रॉच्या साह्याने छेदिका म्हणजे काय हे समजून घेऊया आणि जेव्हा एक छेदिका दोन छेदणाऱ्या रेषांना छेदते तेव्हा काय होते ते बघूया तुम्हाला असे दिसेल की हे दोन स्ट्रॉ म्हणजे दोन छेदणाऱ्या रेषा रेषा एल आणि रेषा एम आहेत रेषा टी या दोन रेषांना दोन वेगळ्या बिंदूंमध्ये छेदत आहे बिंदू ए आणि बिंदू बी यावरून आपण असे म्हणू शकतो की छेदिका ही अशी रेषा असते जी दोन किंवा जास्त रेषांना वेगवेगळ्या बिंदूंमध्ये छेदते जेव्हा छेदिका टी रेषा एल आणि रेषा एम या दोन छेदणाऱ्या रेषांना छेदून जाते तेव्हा या आणि या रेषेच्या मध्ये पहिला कोण तयार होतो दुसरा कोन इथे तयार होतो तिसरा कोण इथे बनतो चौथा कोन या जागी तयार होतो त्याचप्रमाणे पाचवा कोन कोन इथे इथे तयार होतो सहावा सातवा कोन इथे आणि आठवा कोन इथे तयार होतो तुमच्या असे लक्षात येईल की जेव्हा छेदिका टी ही रेषा एल आणि रेषा एम या दोन छेदणाऱ्या रेषांना छेदून जाते तेव्हा आठ कोन तयार होतात यापैकी चार कोन छेदन बिंदू ए जवळ आणि चार कोन छेदन बिंदू बी जवळ तयार होतात छेदणाऱ्या रेषा एल आणि रेषा एम यांची जागा बदलली तर या कोनांच्या मापांचे काय होते ते आपण बघूया आपण छेदणारी रेषा एलची जागा अशी बदलली तर आपल्याला दिसेल की कोण एक आणि कोण तीन मोठे आहेत तर कोण दोन आणि कोण चार लहान आहेत आपण छेदणारी रेषा ची जागा अशी बदलली तर आपल्याला कोण पाच कोण सहा कोण सात आणि कोण आठ यांच्या मापांमध्ये बदल झालेला दिसेल छेदिका ची जागा बदलली तर आपल्याला दिसेल की सर्व कोण एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ यांचीही मापे बदललेली आहेत म्हणजेच आपल्याला म्हणता येईल की जेव्हा एक छेदिका दोन छेदणाऱ्या रेषांना छेदते तेव्हा आठ कोण तयार होतात आणि छेदणाऱ्या रेषांच्या किंवा छेदिकेच्या किंवा दोन्हीच्या जागेत जसे बदल करू तसे प्रत्येक कोणाचे माप बदलत जाते छेदिका दोन छेदणाऱ्या रेषांना छेदून जाण्याची काही उदाहरणं आपण बघितली निसर्गामध्ये दोन समांतर रेषांना छेदून जाणाऱ्या छेदिकांची उदाहरणं दिसतात का हे झाडांच्या खोडाचे चित्र बघा ही झाडांची खोडे जवळजवळ सरळ समांतर रेषा आहेत आणि त्यांना एका झाडाचे खोड छेदून जात आहे हे खोड छेदिकेसारखे आहे या पानावर पानाच्या शिरांनी झालेल्या बऱ्याच समांतर रेषा आहेत या समांतर रेषांना पानावरची मुख्य शीर छेदिकेसारखी छेदत आहे असेच आणखी एक उदाहरण बघूया इथे झाडांची अनेक खोडे बऱ्याच समांतर रेषा दर्शवत आहेत आणि या समांतर खोडांना बऱ्याच फांद्या छेदून जात आहेत ज्या छेदिकांसारख्या दिसत आहेत तुमच्या असे लक्षात येईल की समांतर रेषा आणि छेदिका या भौमितीय संकल्पनेचा सहेतुक उपयोग दैनंदिन जीवनात केलेला आहे हे चित्र बघा रेल्वे गाडी रुळांवर धावते पण तिची चाके एकमेकांवर आदळत नाहीत तुम्ही ही चित्रे बघितलीत तर तुम्हाला समांतर रेषांचा आणि छेदिकांचा उपयोग केलेला दिसेल समांतर रेषा आणि छेदिका यांचे कलात्मक उपयोग बघा समांतर रेषा आणि छेदिका या भौमितीय संकल्पनांचे उपयोजन आपल्या भोवती रोजच्या जीवनात केलेले असते दोन स्ट्रॉच्या मदतीने ही संकल्पना आपण जास्त स्पष्टपणे समजून घेऊयात तुम्हाला दिसेल की दोन स्ट्रॉ दोन समांतर रेषा रेषा एल आणि रेषा एम दर्शवतात रेषा टी या दोन समांतर रेषा रेषा एल आणि रेषा एम यांना बिंदू ए आणि बिंदू बी या दोन वेगवेगळ्या बिंदूंमध्ये छेदते रेषा टी ला छेदिका म्हणतात दोन छेदणाऱ्या रेषांच्या छेदिकेमुळे आठ कोन कसे तयार होतात ते आपण पाहिले जेव्हा छेदिका टी दोन समांतर रेषा रेषा एल आणि रेषा एम यांना छेदते तेव्हा काय होते ते पाहूया इथे तुम्हाला दिसेल की जेव्हा छेदिका टी दोन समांतर रेषा रेषा एल आणि रेषा एम यांना छेदून जाते तेव्हा आठ कोन तयार होतात चार ए चार बिंदू बिंदू जवळ जवळ आणि बनतात टी ची जागा बदलली तर या कोणांच्या मापांचे काय होते ते बघूया आपल्याला दिसेल की कोण एक चे माप कमी झाले तर कोण दोनचे माप वाढले याचप्रमाणे उरलेल्या कोणांच्या मापांमध्येही बदल झालेला दिसेल कोण तीन कोण चार कोण पाच कोण सहा कोण सात आणि कोण आठ आता आपण असे म्हणू शकतो की जेव्हा छेदिका दोन समांतर रेषांना छेदून जाते तेव्हा आठ कोण तयार होतात आणि छेदिकेची जागा बदलली की त्याचप्रमाणे प्रत्येक कोणांचे मापही बदलते